लायन्स क्लब ऑफ अकोला सफायर अंतर्गत निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात आटा चक्कीचे वितरण। जागतिक बालक दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ अकोला सफायर अंतर्गत गरजूंना रोजगार प्राप्त करून देण्याचा व स्वतःच्या पायावर उभे राहून सन्मानाने जीवन जगण्याचा आटा चक्की वितरणाचा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झालाय। या उपक्रमाला अध्यक्ष बालहक्क आयोग महाराष्ट्र राज्याचे संजय शेंगर, अकोला बालकल्याण अधिकारी विलास मरसाळे, सहायक आयुक्त कामगार राजेश गुल्लाने हे उपस्थित होते। आटा चक्की वितरणाच्या या उपक्रमाला प्रेरणा देणारे प्राध्यापक संजयजी खडसे, उपनिवासी जिल्हा अधिकारी अकोला यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनामध्ये हा आटा चक्की वितरणाचा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला। आटा चक्की वितरण उपक्रमाचे लाभार्थी श्री अथर्व कंडारकर यांनी लायन्स क्लब अकोला सफायरचे अध्यक्ष ओम सावजी, सचिव महेश्वरी, अनुप देशमुख, कोषागार संजय पुरी ही सर्व पदाधिकारी तसेच संजयजी खडसे यांचे व उपस्थित सर्व प्रशासकीय अधिकारी मान्यवरांचे मनापासून धन्यवाद मानले। बालशिवाजी शाळेचा विद्यार्थी आहे। मागच्या वर्षी माझ्या वडिलांची कोरोनामुळे डेथ झाली तर मी आमच्यावर मागच्या वर्षी उपासमारीची वेळ आली होती, तेव्हा मी खडसे सरांकडे भेटायला गेलो व त्यांना सांगितली की आम्ही सकाळी 5:30 उठून भाजी विकायला भाजी घेतो व मग विकून ती शाळेत जातो। तर खडसे सरांना ही आमच्यावर दया आली। नंतर त्यांनी आम्हाला चक्की स्वरूपात पैसे देतो, मदत म्हणून पैसे देतो म्हटलं तर ते म्हणत होते त्या पैशांचं तुम्ही काय करणार। तर आम्ही म्हटलं आम्ही त्याची एक चक्की घेऊ, तर ते म्हणाले की आम्ही पैसे दिल्यापेक्षा तुम्हाला एक चक्की भेट म्हणून देतो। तर त्यांनी आम्हाला आज चक्की दिली व लायन्स क्लब व त्यांनी मिळून आम्हाला चक्की दिली, त्यांच्यामुळे आज ही चक्की इथे आहे। धन्यवाद। लायन्स क्लब ऑफ अकोला सफायर च्या वतीनं आज या ठिकाणी अथर्व आणि साक्षी कांडरकरच्या कुटुंबाला या ठिकाणी एक कायमस्वरूपी रोजगार मिळावा याकरता एक आटा चक्की दिली आणि या माध्यमातून जवळपास त्यांना दररोज जर व्यवस्थित चाललं तर 300-400 रुपये रोज या ठिकाणी मिळू शकतो। अथर्व आणि साक्षी ज्यावेळेस माझ्याकडे आले होते त्यांचे वडिलांचं कोरोनाच्या याच्यामुळे निधन झालं आणि आज त्यांचा वाढदिवससुद्धा आहे 14 नोव्हेंबरला आणि त्या मुलांकडे बघून ते मुलं एवढे होतकरू आणि एवढे हुशार आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये लायन्स क्लब ऑफ सफायर यांनी जी मदत दिली ही खरोखर अनमोल अशा प्रकारची मदत आहे आणि त्यांच्या भविष्याच्या याच्याकरता शिक्षण आणि त्यांच्या याच्यासाठी फार महत्त्वाचे आहे। लायन्स क्लब नेहमीकरता सामाजिक उपक्रम राबवतात तर त्यांचं खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी कौतुक करतो। आज परमानंट रोजगार देऊन एक सामाजिक दातृत्व खऱ्या अर्थाने लायन्स क्लबच्या सफायर ग्रुपने या ठिकाणी दाखवलं। कामं खूप असतात पण अशा प्रकारचे एक भावनिक या ठिकाणी कार्यक्रम घेऊन एक नातं या कुटुंबाशी जोडलं आणि म्हणून सर्व आमचे सफायर लायन्स क्लब सफायरचे अध्यक्ष ओम साव साहेब आणि सर्व त्यांचे टीम यांनी एका दिलाने ही मशीन्स जवळपास 25-30 हजार रुपये खर्च करून या ठिकाणी फिट केली। मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने खूप त्यांचं अभिनंदन करतो आणि यांच्या अशा प्रकारचे माणसं असल्यामुळे त्या समाजामध्ये दुःख आहे, समाजामध्ये ज्याला गरजवंत आहेत अशापर्यंत त्यांना पुसण्याचं काम लायन्स क्लब ऑफ सफायर यांनी केलं तर मी सदैव त्यांच्या ऋणामध्ये राहील असं मी या ठिकाणी सांगतो। थँक्यू। अथर्वने कहा खडसे साहेबसे मुलाकात करणे के बाद में खडसे साहेबने बताया की तुम्ही आर्थिक रूप से क्या मदत चाहिए, वो मदत हम करने को तयार है, रुपये पैसे या कोई भी चीज। स्वभाव के हिसाब से खडसे साहब ने पूरी जानकारी निकालने के बाद अथर्व से जब मालूमात की कि भाई आटा चक्की अगर लग जाए तो 2 पैसे की आवक शुरू हो जाएंगी, उनके घर का खर्चा वगैरह सब निकलेगा, तो सर ने वो बात अपने मन में बैठा करके मन बना लिया कि भाई अब आटा चक्की इनके यहाँ लगाना है। और दिशा दिखाई सर ने और हमारे क्लब के साथ में मिल के हमने आज इस चक्की को यहाँ पर फाउंडेशन को फिक्स करके सर के हाथ से ही शुरू करा है और बहुत सारी शुभकामनाएं इस परिवार को। और सर का हमेशा ही हम सभी के साथ में इतना बढ़िया बाइंडिंग है कि उनके साथ चलते चलते बहुत अच्छे विचार आते हैं और बहुत अच्छे कार्य होते हैं। बहुत बहुत धन्यवाद।